मंडळी, गरोदर महिलांची चोरोटी भरणे कार्यक्रम ही आपल्याकडे विशेषत महाराष्ट्रीयन लोकांकडे पद्धत आहे. साधारण गरोदरपणाचे 3 महिने पूर्ण झाले की गरोदर असणाऱ्या महिलेची चोरोटी माहेरच्यांकडे अर्थात आईने भरायची पद्धत आहे. चोरोटी अर्थात चोर चोळी असंही याला म्हटलं जातं. पण नक्की याची प्रक्रिया काय आहे याची सर्वांनाच कल्पना नसते. चोरोटी नक्की केव्हा आणि कशी भरावी याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्याही घरात नवा लहानसा पाहुणा येणार असेल आणि तुम्हाला चोरोटी भरायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, चोरोटी अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच भरली जाते. याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही, त्यामुळेच याला चोर ओटी असं म्हटलं जातं. 3 महिने झाल्यानंतर गरोदर महिलांनी छानशी साडी नेसावी. या साडीच्या पदरात अर्थात ज्याला आपल्याकडे ओटी असं म्हटलं जातं, त्यामध्ये तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी भरली जाते. 3 महिन्यानंतर साधारण 7व्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची ओटी भरण्याची पद्धत नाही. ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हा हेतू असतो. आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते. पूर्वीच्या काळी माहेरी जास्त जाण्याची प्रथा नव्हती, त्यामुळे आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी चोरओटी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा. ओटी म्हणजे बेंबीखालील गर्भाशयाची जागा. ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळवणे, सुखप्राप्ती होणे. ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच नेहमीच सुवासिनींचं लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते. ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळ, फुलं ही संततीचे सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येते. अर्थात फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी होवो असं सांगण्यात येते. चोर चोळी म्हणजेच चोर ओटी ही 4था महिना सुरू झाल्यावर माहेरी भरण्यात येते. माहेरी ही भरण्याची पद्धत नसेल तर मोठी बहीण किंवा मावशी या देखील भरू शकतात. आजकाल सासरी देखील चोरोटी भरण्याची पद्धत सुरू झालेली आहे. सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे हे 3 महिन्यांच्या आत सांगत नाही. या महिन्यांमध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. यासाठी फुलांचे दागिने अथवा बाकी कोणताही मोठा कार्यक्रम आखण्यात येत नाही. एकदा चोरोटी भरली की 7व्या महिन्यापर्यंत कोणाकडूनही ओटी भरून घेतली जात नाही. नंतर डोहाळ्या जेवणाला सर्वांकडून ओटी भरून घेतली जाते. चोरोटीचा कार्यक्रम हा कोणालाही कळू न देता घरच्या घरात करावा लागतो. तसंच यावेळी दिलेले पंचामृत म्हणजेच दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे एकत्र करून मिश्रण मुलीला देण्यात येते. ओटी भरल्यानंतर याने तोंड गोड करून हा कार्यक्रम केला जातो. 3 महिन्यांपर्यंत अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणींनाही याबाबत काहीही सांगण्यात येत नाही, त्यामुळेच केवळ अगदी कुटुंबातील व्यक्तींसहच हा चोरोटीचा सोहळा केला जातो. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.